महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे आपलं नाव. आपलं नाव अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगता येणं आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या नावाचा अर्थ काय आहे हे देखील आपल्याला सांगता येणं आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं प्लेस. आपण ज्या ठिकाणी राहिलो, ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेतलं, त्या ठिकाणचं नाव, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही देखील आपल्याला सांगता येणं महत्त्वाचं आहे आणि अतिशय थोडक्यात या गोष्टी आपल्याला मांडायच्या आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आपण कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये कुठल्या वर्षी कुठली पदवी मिळवली आहेत याबद्दल अतिशय संक्षिप्तपणे तुमचा बायोडाटा इथे मांडायचा आहे. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जॉब एक्सपिरियन्स. आणि ह्या जॉब एक्सपिरियन्समध्ये तुम्ही एखादं स्पेशल ट्रेनिंग जर घेतलं असेल तर त्याच्याबद्दल देखील उल्लेख करणं हे अतिशय संयुक्तिक राहील. दुसरा जो संभाव्य प्रश्न सर्वसाधारणपणे इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो तो म्हणजे आपल्या बी किंवा एमटेकच्या प्रकल्पाबद्दल आपल्याला विचारलं जातं. म्हणून मगाशी तुम्ही जे तुमचा इन्स्टिट्यूट आणि बी क्वालिफिकेशनबद्दल सांगणार आहात तर या क्वालिफिकेशनचा उपयोग आपल्याला या पुढच्या स्लाईडमध्ये होऊ शकतो किंवा या असा प्रश्न विचारला गेल्यावर त्याचं उत्तर कसं देता येईल यामध्ये आपल्याला होऊ शकतो. आणि या प्रश्नाचा रोख हा आपलं अंडरस्टँडिंग आणि आपली इन्व्हॉल्वमेंट प्रकल्प तयार करताना किती होती हे जाणून घेण्यासाठी होत असते. यामध्ये आपल्या प्रकल्पाचं संपूर्ण टायटल आपल्याला सांगता येणं अपेक्षित असतं. यामध्ये संक्षिप्तपणे तुमच्या समोरचा प्रश्न काय होता आणि त्या प्रश्नावर तुम्ही कसं सोल्युशन मिळवलं किंवा कोणतं सोल्युशन प्रपोज केलं हे देखील आपल्याला मांडता येणं आवश्यक आहे. आणि या प्रश्नांचे जर यामधून जर चांगलं कन्व्हर्सेशन होत गेलं तर इंटरव्ह्यूअर याबाबतच आणखी डिटेल प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. त्यामुळे याची देखील सखोल तयारी आपल्याला करणं आवश्यक आहे. तिसरा जो संभाव्य प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तो आहे टेल मी अबाउट एक्झिस्टिंग जॉब. तुम्ही सध्या जो जॉब करत आहात त्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि या प्रश्नाचा रोख हा तुमची ॲटिट्यूड कशी आहेत, तुम्ही सध्या ज्या ठिकाणी काम करत आहात तिथे तुम्ही समाधानी आहात का, तुम्ही कसं काम करतात हे तपासण्याची एक इच्छा या प्रश्नामधून दिसून येते. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये खालील गोष्टींचा समावेश आपण करावा. पहिलं म्हणजे ज्या कंपनीमध्ये ज्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण काम करतो त्याचं नाव. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं डेसिग्नेशन, तुमचं पदनाम कुठलं आहे, पोस्ट कुठली आहे हे आपलं आपण सांगणं अपेक्षित असतं. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जॉब रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे तुमची जबाबदारी काय आहे. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन तुमचं पदनाम आणि जॉब डिस्क्रिप्शन याच्यामध्ये असतं. त्यामुळे आपल्याला जॉब रिस्पॉन्सिबिलिटी हे देखील सांगता येणं अतिशय महत्त्वाचं आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अचीवमेंट, तुमच्या सेवेच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठल्याही अचीवमेंट मिळवली आहे हे देखील आपल्याला मांडता येणं अतिशय महत्त्वाचं आहे. कुठल्याही वेळ याच्यामध्ये तुम्हाला दवडायचं नाही आहे, कमीत कमी वेळेमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला मांडता येणं अपेक्षित असतं. अचीवमेंट म्हणजे तुम्हाला शासनाने दिलेला पुरस्कार असा त्याचा अर्थ होत नाही की तर तुम्हाला एखाद्या गोष्टीमधून ज्या गोष्टीतून तुम्हाला समाधान वाटलं किंवा ज्या गोष्टीमधून तुम्ही समाजाची सेवा केली अशा ज्या गोष्टी तुमच्या समोर असतील अशा गोष्टी तुम्ही अचीवमेंट म्हणून मांडू शकतात. इंटरव्ह्यूच्या दरम्यान तुम्हाला संभाव्य चौथा जो प्रश्न विचारला जाऊ शकतो तो आहे तुम्ही या पदावर काम कशासाठी करायला इच्छुक आहात. आणि या प्रश्नाचा रोख तुमचा इंटरेस्ट तपासणं हा असतो. आणि याच्यासाठी तुम्हाला मी जे मागच्या स्लाईडमध्ये म्हणालो की याच्यासाठी तुम्हाला तुमचं करिअर प्लॅन करणं अतिशय आवश्यक आहे. तुमचं प्रॉपर करिअर प्लॅनिंग नसेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने देता येणं शक्य होणार नाही. हे या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही दोन गोष्टींनी विचार केला पाहिजे की ह्या पदावर गेल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे आणि तुम्ही विभागाला काय देणार आहेत. या दोन्ही बाजूने तुम्ही विचार करून या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित आहे. याचं उत्तर देताना कुठलेही ओव्हर ॲम्बिशियसनेस किंवा खोटं बोलणं अपेक्षित नाही, कारण हे ओव्हर ॲम्बिशियसनेस समोरचे तुमचं लगेच ओळखणार आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देताना अतिशय काळजीपूर्वक उत्तर द्या. तिन्ही डिपार्टमेंटसमोर जी काय आव्हानं आज उभी आहेत त्या आव्हानांचा विचार करून तुम्ही तुमचं मत ठरवा. आव्हानं म्हणजे जशी पाणी वापर संस्थांना सक्षमीकरण करणे, चालू असलेले प्रकल्प विहित वेळेत विहित निधीमध्ये पूर्ण करणे, प्रकल्पग्रस्तांना योग्य तो न्याय देणे, अशा प्रकारचे जे प्रश्न तुम्हाला जे समाजामध्ये जाणवतात त्या प्रश्नांची सोडवणूक तुम्ही कशा पद्धतीने कराल हे तुमच्या उत्तरातून कसं चांगल्या पद्धतीने सांगता येईल याचा विचार तुम्ही निश्चित करावा. आणि सगळ्यात शेवटचा पार्ट या प्रश्नामधून असा निघू शकतो की या पदावर तुमचं सिलेक्शन झालं नाही तर तुमचं काय पुढचा प्लॅन असेल, तर याचा देखील उत्तर तुम्ही तयार करून ठेवा. तुम्ही किती पॉझिटिव्ह माइंडेड आहात
हे तपासण्याचा या प्रश्नामागचा उद्देश असतो. पाचवा प्रश्न जो सर्वसाधारणपणे विचारला जातो तो आहे करंट अफेअर्सबद्दल. आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर किंवा राज्य पातळीवर ज्या महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडत आहेत त्याबद्दलचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आणि या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुमचा अवेअरनेस आणि जनरल नॉलेज हे चांगलं असणं अपेक्षित आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सद्यस्थितीला जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या तीनही विभागांसमोरचे ज्वलंत प्रश्न कुठले आहेत या प्रश्नांचा अभ्यास असणं आवश्यक आहे. त्याच्यावरची उत्तरं तुम्हाला माहीत नसेल तरी चालतील, पण प्रश्न काय आहे हे तरी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. या ही प्रश्न समजण्यासाठी तुमच्याकडे दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे तुम्ही त्या डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर जा आणि त्या वेबसाईटवर तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल. दुसरा मार्ग म्हणजे जे न्यूज पेपर आहेत किंवा न्यूज मीडिया आहेत त्यांच्या वेबसाईटवर जा आणि तिथून देखील तुम्हाला बरेचसे प्रश्न कुठले आहेत याची देखील माहिती मिळू शकेल. हे सगळं माहिती घेतल्यानंतर तुमचं स्वतःचं काहीतरी मत तुम्हाला बनवता आलं पाहिजे आणि या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तुम्ही कसं कॉन्ट्रीब्यूट कराल हे तुम्हाला सांगता येणं याच्यामध्ये अपेक्षित असतं. सगळ्यात शेवटचा जो आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे टेल मी अबाउट XYZ प्रोजेक्ट. XYZ प्रोजेक्ट म्हणजे की तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही राहत असाल त्या ठिकाणच्या आजूबाजूला एखादा महत्त्वाचा प्रकल्प जर या तिन्ही विभागांचा चालू असेल तर त्या प्रकल्पाबद्दल तुम्हाला माहिती विचारली जाण्याची शक्यता असते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला जायकवाडी प्रकल्पाबद्दल माहिती विचारली जाऊ शकते, किंवा तुम्हाला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असलेल्या नॅशनल हायवेबद्दल माहिती विचारली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने या तिन्ही विभागांशी निगडीत असलेल्या प्रकल्पांची माहिती जे आपल्या आजूबाजूला आहेत त्यांची माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण आपलं इंट्रोडक्शन करून देताना जे कोणतं प्लेस सांगितलं असेल त्या प्लेसच्या सराउंडिंगमध्ये कुठले महत्त्वाच्या घडामोडी सध्या सुरू आहेत, कुठले कॉन्ट्रॉवर्शियल प्रकल्प सुरू आहेत याची माहिती आपण करून घेणं आवश्यक आहे. सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन. आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन म्हणजे असे प्रश्न की ज्याची उत्तरं आपल्याला लगेच सांगता येणं शक्य होणार नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर इंटरव्ह्यू देण्यासाठी एखादा मजला चढून गेला असाल तर त्या जिन्याला किती पायऱ्या होत्या असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा तुम्ही ज्या हॉलमध्ये वेटिंगसाठी बसला असाल त्या हॉलच्या भिंतीचा रंग काय होता, किंवा तुम्ही तुमच्या पाठीमागच्या भिंतीचा रंग काय आहे, अशा प्रकारचे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. या प्रश्नांचा मुख्य रोग आहे की तुमचा इंटरेस्ट, तुमचा अवेअरनेस, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, अनएक्सपेक्टेड गोष्टी तुमच्यासमोर आल्यावर तुम्ही कसं बिहेव करतात हे सगळं तपासण्याचा उद्देश या हा प्रश्न विचारण्याच्या मागे असतो. अशा प्रश्नांची उत्तरामध्ये कुणालाही रस नसतो, पण तुम्ही किती स्पॉन्टेनियसली उत्तर देता, किती आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करता हे बघण्याचा उद्देश याच्यामध्ये असतो. इंटरव्ह्यूवर कुठल्या गोष्टी या प्रश्नाच्या उत्तरातून शोधत असतात ते आपण बघूया. तीन महत्त्वाच्या गोष्टी इंटरव्ह्यूवरला पाहायच्या असतात. पहिला म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवल, तुम्ही किती कॉन्फिडेंटली अशा प्रश्नाला सामोरे जातात हा एक महत्त्वाचा विषय आहे. दुसरा आहे एखादी अनएक्सपेक्टेड गोष्ट अनपेक्षितपणे तुमच्या समोर आली तर तुमचं रिॲक्शन त्याला काय असते हे तपासण्याचा उद्देश या प्रश्नाच्या पाठीमागे असू शकतो. आणि तुमच्या उत्तरातून तुम्ही किती क्रिएटिव्ह थिंक करू शकतात, नॉन अकॅडमिक गोष्टी तुम्ही सांगू शकतात हे देखील तपासण्याचा प्रयत्न इंटरव्ह्यू विचारण्याचा असू शकतो. त्यामुळे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चनचा देखील सराव आपण करावा. याच्यामध्ये कुठलेही उत्तर आपण पाठ करू नये तर आपल्याला काय सुचेल असा विचार आपण करावा. या प्रेझेंटेशनच्या शेवटी मी रिसोर्सेस सेक्शनमध्ये आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चनची काही यादी दिली आहे, जरूर ती यादी आपण बघा आणि त्याच्यावरून आपण आपली प्रॅक्टिस करा. याशिवाय आणखीही काही प्रोबेबल क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात, जसे तुमचे स्ट्रेंथ काय आहेत किंवा तुमच्या विकनेस काय आहेत, किंवा आम्ही तुम्हाला तुमची निवड का करावी अशा स्वरूपाचा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा तुम्ही ज्या अर्थी इथे इंटरव्ह्यू देण्यासाठी आला आहात त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही एक्झिस्टिंग जॉबवर अनसॅटिस्फाईड आहात, तुम्ही तुमचा जॉब का बदलता आहात असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रेझेंटेशनच्या या शेवटच्या स्लाईडमध्ये मी आपल्याला एकच मेसेज देऊ इच्छितो की इंटरव्ह्यू इज अन आर्ट. इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला कुठलेही सायंटिफिक आन्सर अपेक्षित नसतं, तर आपल्याला जे काही माहिती आहे ती कशी चांगल्या पद्धतीने मांडता येईल हे बघणं महत्त्वाचं असतं. इंटरव्ह्यूमध्ये याचा अभ्यास करताना कुठलाही डिफाईंड सिलॅबस आपल्यासमोर नसतो, त्याचप्रमाणे कुठले स्पेसिफिक क्वेश्चन देखील आपल्यासमोर नसतात. त्यानंतर कुठल्याही प्रश्नाचं एक उत्तर जे आपण देणार आहोत ते बरोबर किंवा चूक एवढ्या याच्यामध्ये आपल्याला ते तोलता येत नाही, कारण प्रत्येक विषयाला वेगळा कॉन्टेक्स्ट असतो. कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रश्न आहे आणि कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही उत्तर देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असतं.
तुम्ही स्वतः कॉन्फिडंट रहा, टेन्शन घेऊ नका, आणि तुम्हाला जो काय मी आत्ता सांगितलेलं आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही तयारी करा. तुमचा जे प्रश्न मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये दाखवलेले आहेत त्या प्रश्नांचे डेमो इंटरव्ह्यू तुम्ही घ्या, आणि मला वाटतं की हा इंटरव्ह्यू देणं तुम्हाला काही अवघड जाणार नाही. या शेवटच्या स्लाईडमध्ये काही महत्त्वाचे रिसोर्स तुम्हाला दिलेले आहेत, या रिसोर्सवर तुम्ही नक्की एकदा जाऊन बघा. या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मला तुम्हाला जे काही सूचना द्यायच्या होत्या ते मी तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्हा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, तुमचं डिपार्टमेंटमध्ये स्वागत असेल, आणि एवढंच बोलून मी हे प्रेझेंटेशन थांबवतो. थँक्यू.